नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये 18 जुलै 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा असणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या भागात त्या ठिकाणी वातावरण स्वच्छ राहील, याची संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान अभ्यासक जे आहेत पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आतापर्यंत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, नोटिफिकेशन बेलला क्लिक करायचं आहे, जेणेकरून असेच नवनवीन ज्या हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील. तर राज्यामध्ये जे आहे आता सध्या आजच्या तारखेमध्ये 18 जुलै 2023 15 जिल्ह्यांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडनं जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजेच की आजच्या तारखेमध्ये अनेक भागांमध्ये राज्यामध्ये आपल्याला अतिशय जोरदार अतिशय मुसळधार त्या ठिकाणी पाऊस सक्रिय होताना दिसून येईल. अनेक भागांना रेड अलर्ट, काही भागांना येलो अलर्ट, तर काही भागांना ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये अत्यंत मुसळधार अतिशय तुफानी अतिशय भयानक अशा प्रकारची असणार आहे. काही भागांमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असेल तर काही भागांमध्ये येत्या काही तासांमध्येच पावसाला सुरुवात त्या ठिकाणी होईल. यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर जो असेल आजच्या तारखेमध्ये तो म्हणजे विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्र या भागांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल. तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला सायंकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान पावसाने जोर पकडलेला दिसून येईल. यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग येतो त्याच्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती सकाळपासूनच आपल्याला काही भागांमध्ये बघायला मिळेल. सकाळपासूनच मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय होताना दिसून येईल तर काही भागांमध्ये येत्या 3 ते 4 तासांमध्ये मोठी पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल. आणि ढगाळ वातावरण जे आहे ते दिवसभर सक्रिय राहणार आहे. तसेच पाऊस जो आहे तो रात्रीच्या वेळेस देखील जोर पकडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा या संपूर्ण भागात देखील आपल्याला पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळेल. अनेक भागात सकाळपासूनच जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात झालेली दिसेल. दिवसभरात ढगाळ वातावरणाचा काळोख त्या ठिकाणी असेल आणि काही भागांमध्ये येत्या काही तासातच मोठी पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तसेच पाऊस जो आहे तो राहून या ठिकाणी पडेल. दिवसभर पावसाची सक्रियता असेल तसेच रात्री देखील पाऊस जास्त जोर वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पावसाचा प्रभाव जो आहे तो अत्यंत त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह असणार आहे. काही भागांमध्ये जे आहे येत्या 4 ते 5 तासांमध्ये ही पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल तर सायंकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान मोठ्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये दिवसभर आपल्याला पावसाची हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, मात्र रात्रीच्या वेळेस मोठ्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात आली. रात्रीच्या वेळेस जे आहे 9 ते 10 वाजल्याच्या दरम्यान आपल्याला अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी सक्रिय दिसून येईल. संपूर्ण या भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची सक्रियता रात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल. त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये तर सकाळपासूनच पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे. पावसाची रिमझिम काही ठिकाणी तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस सक्रिय असणार आहे. दिवसभर नुसता पाऊस आपल्याला या भागात बघायला मिळेल, पावसाची सततधार या ठिकाणी बघायला मिळणार आहे. पावसाचा जो प्रभाव आहे तो अत्यंत जोरदार असेल काही भागांमध्ये तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा असणार आहे. संपूर्ण भागामध्ये थंडावा पसरलेला असेल, गारवा पसरलेला असणार आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा. कोकणातील समुद्र किनारपट्टीवरील जी गावे आहेत या गावांना सतर्कतेचा इशारा त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांना रेड अलर्ट जाहीर आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या संपूर्ण भागात अतिशय जोरदार अतिशय मुसळधार त्या ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात आलेली आहे. पावसाचा जोर हा अधिकतर असेल. अनेक भागांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा देखील परिणाम दिसून येईल. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग समाविष्ट होतो या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता चांगल्या प्रकारची असणार आहे. दिवसभर काही भागात रिमझिम पावसाची सक्रियता असेल तर मात्र सायंकाळच्या वेळेस 5 ते 6 वाजल्यादरम्यान मोठ्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच रात्रीच्या वेळेस सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे.
त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर, मुंबईमध्ये देखील आपल्याला आज पावसाची सततधार बघायला मिळणार आहे. मुंबईमध्ये देखील मोठा पाऊस आजच्या तारखेमध्ये सक्रिय असणार आहे. मोठ्या पावसाची सक्रियता मुंबईमध्ये आज राहणार आहे. बाकी इतरत्र भागामध्ये ठाणे व पालघरमध्ये देखील पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार करता उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा भाग समाविष्ट होतो. या भागामध्ये देखील मोठा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल. सकाळी तरी आज सकाळी काही भागांमध्ये पावसाची रिमझिम बघायला मिळेल. मोठ्या पावसाची सक्रियता आपल्याला दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत दिसून येणार नाही, मात्र 4 ते 5 वाजल्यापासून समोर आपल्याला पावसाचा मुसळधार अशा प्रकारचा जोर त्या ठिकाणी बघायला मिळेल. रात्रीच पाऊस धुमाकूळ घालताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव खानदेशचा जो भाग आहे तो या भागामध्ये सायंकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान मोठ्या पावसाची सक्रियता राहणार आहे. तसेच काही भागांमध्ये दुपारीच पावसाचा त्या ठिकाणी जोर पकडण्याची शक्यता आहे. तसेच रात्रीच्या वेळेस सुद्धा रिमझिम पावसाची सक्रियता राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आजच्या तारखेमध्ये मोठ्या पावसाची सक्रियता आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार पाऊस सक्रिय राहणार आहे. कारण की या भाग अनेक ठिकाणांना, अनेक जिल्ह्यांना, 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडनं ते इशारा जाहीर करण्यात आलेला आहे. तर हीच होती आपली आजची, म्हणजेच की 18 जुलै 2023 पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे जे अपडेट राहतील ते तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी बघायला मिळतील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतोय. धन्यवाद.